भरलेलं असेल तर त्यात एक थेंब पण मावणार नाही. मला सांगायचे आहे, एक तर काही लिहायचं असेल तर कागद कोरं पाहिजे, आणि काही टाकायचं असेल तर भांडं खाली पाहिजे. अर्धवट भांडं असेल तर जास्त ते झलकावे वाटतं. माझं खोटं वाटत असेल तर घरी जा, चुंबळ करा, आणि अर्ध भरून भांडा आणतात तुमच्याकडे नाही का, अर्ध पाहून भरलेलं घ्या, डोक्यावर घेऊन फक्त इथून गेटपर्यंत चालून दाखवा. ओल्या भान पूर्ण का ते हलकाव म्हणतच ना, पाणी बाहेर येतं, अर्ध भरलेलं. म्हणून महाराज सांगतात, एक तर कागद कोरं असावं, ज्या कागदावर आडव्या उभ्या रेषा मारल्या त्याच्यावर काही लिहिता येत नाही. कोरं कागद असेल तर त्या कागदावर काही पण लिहिता येईल, आडव्या उभ्या रेषा मारल्यात ना ते कागद खराब झाले त्याच्यावर काही लिहिता येणार नाही. आणि अर्धवट भांडं डोक्यावर घेतलंच ना तर ओलं झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. म्हणून काहीतरी प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर पूर्ण खाली होऊन पूर्ण खाली. उदाहरण देईन मी अजून एक माझ्या देवकर इकडे पाहा. एकदा काय झालं, घागर असते ना घागर, माणसाला झोपता आलं पाहिजे महाराज सगळं, तेव्हा जमत भावे गाणं. किती घागर असते ना घागर, घागर म्हणतात तुझ्या जाऊ द्या, ती सुरई असते बघा, सुरईत म्हणतात ना, तिच्याशी नळीसारखं तोंड असतं अशी तिला सुरई म्हणतात. एके वेळ काय झालं, त्या सुरईला त्या सुरईवर झाकलेली एक प्लेट असते छोटीशी असते ना, ते झाकणी झाकणी, त्या झाकणीने त्या सुरईला विचारलं, काग किती स्वार्थी आहेस तू, कशी काय किती स्वार्थी आहेस, आणि कशी म्हणे आल्या गेल्या लोकांची तहान भागवतेस, मी 24 तास तुझ्या सोबत असते, कधीतरी मला विचारते बाई तुला पाणी पाहिजे, तुझी तहान भागवायची का, कोण विचारते, ही वरची झाकणी म्हणून राहली कोणाला, सुरईला, कागद मी तुझ्या नेहमी तुझ्या सान्निध्यात असते, मला कधीतरी म्हणते का तू बाई घोटभर पाणी पे, तू तहानली असं काहीतरी म्हणतोस का, तेव्हा त्या सुरईने त्या झाकणीला उत्तर दिलं, कोणी दिलं, सुरईने झाकणीला सांगितलं, म्हणे बाई माझा काही दोष नाही का, अगं ज्याला पाणी पाहिजे ते माझ्याकडे येतात, ओंजळ करतात आणि तोंड लावतात, मी सहज त्यांच्यापर्यंत जाते, ज्यांना काही प्यावं माझ्याकडे थंड्या पाण्याचा आस्वाद घ्यावा असं वाटत असेल तर कधीतरी माझ्या समोर खाली आली पाहिजेत ना, पण तू नेहमी माझ्या ओकांडीवर जाऊन बसते, तुला पाणी कधी मिळणार आहे, पाणी पाहिजे असेल तर वर बसू नका, कुठं बसा, त्या सुरई एकदा खाली झुकली की आपोआप पाणी खाली, मग सुरईपेक्षा थोडं आपण खाली झालो पाहिजे. मी म्हणत नाही प्रसंग सतीचा चालू आहे लक्षात घ्या, म्हणून जीवन माणसाचं सुरई सारखं असावं, त्या झाकणी सारखं नसावं, कळलं काय, नाही तर मग काय आयुष्यभर सुरईच्या ओटावर राहते पण उपवाशीच राहते, कधी पाण्याचा आनंद घेता येत नाही, याचा अर्थ असा आहे आम्ही सुद्धा ज्ञानरूपी सुरईच्या जवळ आहोत पण अभिमानरूपी झाकणी आमच्या जवळ आली, आणि या ज्ञानरूपी सुरईच्या वर अभिमानाची झाकणी बसलेली आहे, आणि त्या ज्ञानाचा आमच्या जीवनात कवडी इतकाही प्रभाव होत नाही आणि आमच्या जीवनात बदल होत नाही. म्हणून मी बोलून गेलो की एक तर कागद कोरं पाहिजे, नाहीतर महाराज सांगतात आडव्या उभ्या रेषा असलेल्या कागदावर काहीही लिहिता येत नाही. चला, कोणतं कागद हे कागद, कोणती सुरई ही सुरई, कोणती झाकणी हीच झाकणी, हे जर कागद कोरं असेल याच्यावर काही लिहिता येईल, कोणीतरी एक सद्गुरू येईल याच्यावर काहीतरी लिहून देईल, पण पहिलेच काहीतरी लिहून घेतलं याच्यावर, आता सद्गुरू आल्यावर या कागदाचं काही करणार नाही, म्हणून आयुष्य कोरं ठेवा महाराज. मी काय याचा अर्थ, कोणाविषयीचा द्वेष, कोणाविषयीची घृणा, कोणाविषयीची अभिमान, कोणाविषयी द्वेषात्मक बुद्धी ठेवू नका. कोण कोणाच्या सोबत काय नेणार आहे महाराज, एवढे लोक कोरोनामध्ये गेलेत, किती लोक नरे जुने झालेत, मोठे मोठे माणसं गेलेत, अरे माणसं सोडा, चांगले चांगले महात्मे गेले, चांगले चांगले संत गेलेत, तुम्ही आणि मी धन्यवाद द्यायला पाहिजे त्या परमेश्वराला की त्यांनी अजून आपल्याला जिवंत ठेवलं आणि प्रभू रामचंद्राच्या या कार्याचा साक्षी बनवलंय. किती लोक गेलेत एका एका दिवशी एका एका चितेवर 7-7 प्रेत ठेवून जाळले त्या कालखंडामध्ये, कशाचा अभिमान करत आहे, कोण्या गोष्टीचा,
काय सोबत येणार आहे? अरे त्या माणसासोबत कवडी येत नाही, मग का कोणाचा द्वेष करायचा, का कोणाचा रागा करायचा, का कोणाची इच्छा करायची? पण कधी कधी माणसाचा तो उपजत स्वभाव असतो, उपजत गुण असतो. रामकथा, भागवत कथा, शिवकथा आदी कीर्तन प्रवचन या सगळ्या गोष्टी आपल्या मनातला द्वेष काढण्यासाठीच आहे. नाही बाप, माझ्या बोलण्याचा कदाचित राग येत असेल, मी शास्त्र चिंतन करतोय. म्हणून कोण्याही जीवाचा अन्न घडव मग सर वर्ण सर्वेश्वर पूजनाचे. सतीचा जीवनात्मक स्वर आलाय, सती द्वेष करत आहे. भगवान भोलेनाथ तिथे थांबलेत, पूर्ण कथा झाली, 7 दिवसाची कथा चालू आहे. आणि माता सती कथेत झोपली, लक्ष नाही तर झोप येतेच. कळलं का? ज्यांना कथा गोड वाटते त्यांना झोप गोड लागत नाही, आणि ज्यांना कथा ज्यांना झोप गोड लागते त्यांना कथा गोड लागत. मग ते घरी 3-4 वाजेपर्यंत झोप घेतात, पण आरतीच्या वेळेस यावं म्हणून येतात. तुम्ही सोडून बरं, तुम्ही सोडून तिकडलं सांगतो मी, तुम्ही तर माझ्या आधी येऊन बसला. कथा गोड ज्यांना वाटत ना, तो वक्ता यायच्या आधी मंडपात असतो. हे कथा वक्त्याचं श्रोत्याचं लक्ष नाही मारायचं. कळलं का? ज्यांना कथा खूप आवडते, आपल्या इकडल्या श्रोत्यांची मी बाहेर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतरही स्तुती करत असतो. आपला जो या पट्ट्यातला जो श्रोता आहे अतिशय चांगला आहे, वक्ता येण्याच्या आधी येतो. काही काही गाव तर असे वक्ता गेल्यानंतर 1-1.5 तासांनी श्रोता येतो, तेही आल्यानंतर वक्त्याच्या पुढे बसत नाही, खांबाचा आधार घेऊन बसत. आता काल कथा झाली माझी बुलढाणाची, लाईव्ह होती, बघत होते बरेच जण. आम्ही जायच्या अगोदर मंडप पॅकवायचो, मी पॅक हे श्रोते असतात महाराज, म्हणून एक काय 5-10 मिनिटाचं काम असतं ते उरकून घ्यायचं. हनुमंतरायाचा नियम होता, वक्ता येण्याच्या आधी श्रोता आला पाहिजे, आणि वक्ता गेल्यावरच श्रोता गेला पाहिजे, तेव्हा कथेचं परिपूर्ण फल मिळतं महाराज. कळलं का? आम्ही वर्षानुवर्ष कथा ऐकतोय ऐकतोय, पण फल आमच्या पदरी पडत नाही का? आम्ही कधी 3 येतो तर कधी 5 येतो तर कधी महाराज गेल्यावर येतो. कळलं का? नका असं करत. हा सुंदर क्षण आहे, भगवान प्रभू रामचंद्राच्या परमपावन मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या योगावरची ही कथा आहे. तुम्ही आम्ही सगळे साक्षी आहोत. कळलं का? साक्षी आहोत आणि राहणार आहोत, लक्षात घ्या. म्हणून मला एकच सांगायचं आहे, भगवान श्री रामचंद्राच्या परमपावन कथेमध्ये माता सती बसली पण झोपली. कोण झोपली? सती. कोण सती होती? तिकडल्या वर्गातली? इकडल्या? नाही नाही, पहिला सती सती होती. पहिला कैलासाच्या सतीचे हाल काय होतात जी कथेवर अविश्वास करते, बाकी त्यांचं काय घेऊन बसतात तुम्ही? सतीने रामकथेत लक्षात नाही का? पहिलीच वक्त्याविषयीचा खूप भाव आहे, हे काय सांगणार नाही का? मग मात्र सतीच्या डोक्यात कथा बसली नाही. 7 दिवसाची कथा झाली, महादेवाने सतीला सांगितलं, सती चल ती जांभळी देत म्हणजे झाली गा कथा म्हणा झाली. आता महादेव पुढे सती मागे, आणि जाता जाता गंमत ही झाली, ज्या देवाची कथा आपण ऐकतो त्या देवाचं दर्शन व्हावं हा योग असेल महाराज. आयो, अरे तुम्ही रामकथा ऐकताय, अयोध्येचं हे वातावरण सगळं ऐकताय, आणि तुमच्या स्वप्नात जरी अयोध्या आली ना तर तुम्हाला अयोध्येला जायची गरज नाही, कारण अयोध्या सहित राम तुमच्या जवळ आले हे सिद्ध होईल महाराज. आणि कधी कधी जेव्हा आपण रामकथा ऐकू शिवकथा ऐकू ना, स्वप्नात कदाचित एखाद्या वेळेला कथेचं दर्शन झालं पाहिजे. मी कथा ऐकतोय जाणून बुजून नाही बरं, सहज होत असेल. बहुतांश लोकांना होतं, कित्येक लोक मला संदर्भ देतात, महाराज परवा तुम्ही कथेत आले कथा, तुम्ही परवा स्वप्नात आले कथा सांगत होता. मी म्हणतो मग काय सांगत होतो ते काही आठवत नाही, पण सांगत होता. कळलं का? इतकं जरी झालं ना तरी पुढे जातो. तुमचा जो विषय आहे, तुमचा जो भाव आहे, हा जर परिपक्व झालाच ना, निश्चित स्वप्नात स्वप्न साक्षात्कार होतो. ऐका, बाकी त्यांचं मला माहीत नाही, माझं सांगतो. मी तर दिवसा कथा करतोच करतो, पण रात्री सुद्धा स्वप्नात कथा करतो. किती वेळा केल्या तुम्ही लक्षात घ्या, किती जे दिवसभर कथा करत असतो ना अगदी, आणि मला पूर्ण कथा आठवते. मी कथा कोणती करतोय स्वप्नात? भगवान भोलेनाथांना सुद्धा असं झालं, ज्या भोलेनाथांनी रामकथा ऐकली जात असताना भोलेनाथाला रामाचं दर्शन झालं, काय आनंद असेल म्हणा. कुठे आले होते कथा ऐकायला? ऐकाल कथा ऐकायला आले होते नाशिक जिल्ह्यात अंकाई नावाचा किल्ला आहे, तिथून जवळच कुंभज ऋषींचा आश्रम आहे, तिथे महादेव कथेला आले होते. महाराष्ट्रात कळलं का? इथं कथेला आले आणि कथा ऐकून वापस जात होते. नाशिक पंचवटीवरून जात असताना तेव्हा एक प्रसंग घडला, राम अवतार चालू होता.
लक्षात आली ना कथा? तेव्हा राम अवताराची कथा सुरू होती, म्हणजे रामायण घडत होत आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना वनवास मिळालेला होता आणि वनवास भोगत भोगत प्रभू रामचंद्र पंचवटीत आले होते, पंचवटी थांबलेले होते आणि पंचवटी मध्ये भगवान प्रभू रामचंद्राची जानकी रावणाने चोरून नेली होती आणि तिथे प्रभू रामचंद्र सीतेसाठी विलाप करत होते, सीता शोधत होते, हे जानकी कुठे गेलीस, हे सीता एकीकडे रामानी म्हणावं हे सीते, एकीकडे लक्ष्मणानी म्हणावं भाभी सीते, नुसतं बोलत नाही तर रडतात सुद्धा. आणि महादेवाला हे दर्शन झालं. लक्षात आली का कथा तुमच्या? पुन्हा ऐका, महादेव जेव्हा आश्रमातून कैलासात जाऊ लागले तेव्हा रामकथा चालू होती, म्हणजे राम प्रसंग चालू होता त्रेतायुगामध्ये. नासिक पंचवटीत राम सीतेसाठी रडत होते हा प्रसंग वरून महादेवाने बघितलं. कळलं ना आता? महादेवाने पाहिल्यावर महादेव म्हणतात, बापरे, ज्यांची कथा ऐकली त्या देवाचा साक्षात्कार झाला. अरे ज्या देवाविषयी आपली श्रद्धा